आणि रुद्रो आपल्या समोर पपेट शो सादर करत आहोत. गोष्टीचे नाव आहे गरुड आणि शेतकरी. एक साप आणि एक गरुड यांचे वितुष्ट होते. ते अगदी मरण्या मारण्याच्या सीमेवर येऊन ठेपले होते. त्यातल्या त्यात सापाची सरशी होणार असे दिसत होते. त्याने गरुडाला आपल्या विळख्यांनी बेजार केले होते. गरुडाचा गळा आवळला जात होता. एका शेतकऱ्याने ते पाहिले. तो धावत आला. सापाचे विळखे ओढवून त्याने गरुडाला मुक्त केले. आपल्या तावडीतले भक्ष्य निसटलेले पाहून साप फार रागवला. तो फुत्कार करीत फिरू लागला. तेथे जवळच शेतकऱ्याचे पाण्याचे भांडे ठेवले होते. त्या भांड्यात सापाने आपले विष ओतले. शेतकऱ्याच्या काही लक्षात आले नाही, पण झाडावर बसलेल्या गरुडाने ते पाहिले. शेतकऱ्याला तहान लागली. त्याने पाणी पिण्यासाठी आपले भांडे उचलले. त्याचवेळी गरुडाने जोरात झेप घेतली आणि पंजे मारून शेतकऱ्याच्या हातातले भांडे खाली पाडले. शेतकरी गरुडावर रागवणार, पण त्याचे लक्ष काळ्या निळ्या विषाकडे गेले. ते पाहून तो म्हणाला, गरुडा तू माझे प्राण वाचवलेस, धन्यवाद. गरुड म्हणाला, थोड्याच वेळापूर्वी सापाच्या भयानक विळख्यातून तू मला सोडवलेस, त्याची परतफेड करू शकलो याचाच मला आनंद वाटतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.